बैलगाडा शर्यत अनेक वर्षांपासून बंद आहे. बैलगाडा शर्यतीच्या बंदीच्या विरोधात अनेक आंदोलनं करण्यात आली, मात्र पोलिसांच्या भीतीने आमदार पळपुडेपणा करतायत असा आरोप भाजपातनं बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार अतुल देशमुख यांनी केलेला आहे. राजगुरुनगर इथल्या अतुल पर्व विजयाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. तसंच माझ्यावर कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, मी खोट्या गुन्ह्यांना घाबरत नसल्याचंही अतुल देशमुखांनी स्पष्ट केलेलं आहे. अतुल देशमुख यांच्या सभेला जय मल्हार मालिकेतले अभिनेते देवदत्त नागेही उपस्थित होते. शरदराव मुटे पाटील, अतुल देशमुख, अमोलदादा पवार आणि सर्व साधे कुटुंबातली लोक, आम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये काय नाही हो. शेतकऱ्याची मुलं आज बैलगाडा चालू होणार, उद्या बैलगाडा चालू होणार, परवा चालू होणार, एक आमदार अटक करून घ्यायला तयार नाही. त्या साखरीच्या चौकामध्ये आम्ही त्या ठिकाणी होतो. पोलीस आले, म्हटले साहेब आमच्या गाडीत बसा, पोलीस स्टेशन पर्यंत सोडतो, आंदोलन संपलं. हे असले आमदार पाहिजेत का आपल्याला? मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, आमदार झालो ना गाडा बैल हमेशा पळवा. किती पण गुन्हे मागे गाडा बैलांच्या गुन्ह्याची जबाबदारी अतुल देशमुख घेतो. असे लय खोटे गुन्हे पडले तो या खेड तालुक्याला विकासाच्या बाजूने नेणारी ही लढाई. पण जो तुमच्यासाठी झटतो, जो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्याचा पूर्ण मान देतो, शेतकऱ्याला डोक्यावर ठेवतो, शेतकऱ्यासाठी झटतो, असे असे शेतकरी बंधू, शेतकरी मित्र श्री अतुल भाऊ देशमुख हे खऱ्या अर्थाने तुमचे खंडेरे आहेत, लक्षात घ्या. पण खंडेरे म्हटलं तर त्यांना बेल भंडारा तर व्हायलाच पाहिजे, बरोबर होय ना? मला हेच वचन तुमच्याकडनं हवंय की हा बेल भंडारा तुम्ही ह्या खंडेरायला वाहणार आहात की नाही. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ